जय गुरुदेव। गुरु जी आवाज येतोय? हाँ आवाज थोड़ा कमी येतो सर, आवाज कमी येतो आवाज। हाँ हाँ बोला सर। गुरु जी आवाज येतोय आता? हाँ येतो सर, आवाज येतो। चांगला आवाज येतोय। बाकी कोणी माइक चालू करू नका, कृपया कोणी मध्ये प्रश्न विचारू नका। तुम्हाला प्रश्न विचारायला आम्ही मध्ये संधी देतो तेव्हा विचारायचं। आता काय होतं, तुम्ही माइक चालू केलं तर सगळं क्लास डिस्टर्ब होतो। कोणीही माइक 100% माइक जवळ बसा, माइक बंद करा। जय गुरुदेव सर। जय गुरुदेव। आजच्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मला गुरुजींबद्दल आणि सर्वांबद्दल दोन शब्द बोलायचे आहेत। मी ज्याप्रमाणे गुरुजींनी सांगितलं की मी माझी पत्नी माझी धाकटी मुलगी जिचं मी नाव बेकरू ठेवलं होतं, जे गुरुजींनी सांगितलं, तिचं नाव वेदिका, डेंटिस्ट्रीला फायनल इयरला, पण फक्त बेकरीवर वाढलेलं लेकरू म्हणून मी तिचं नाव बेकरू ठेवलं। तर तिने आणि माझी मोठी मुलगी प्रांजल, ती अमेरिकेत असते, तिने पण नो थायसेल्फ हा वर्ग केलेला आहे। तर मला ह्या दोघांबद्दल असं सांगायचं आहे की पतंजली ऋषींचं वर्णन करताना एक श्लोक सांगितला जातो, योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलिम प्रांजलीरान तोस्मी। तर गुरुजी आणि सरुमा ह्या दोघही जण ह्याच प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, म्हणजे ते योगाने आपल्या चित्तातले मळ दूर करता आहेत, शुद्धिक्रियांनी आपल्या शरीरातले मळ दूर करता आहेत, आणि कसं वागावं म्हणजे नो थायसेल्फ या शिबिरामध्ये कसं वागावं म्हणजे यमनियम आपल्याला शिकवता आहेत। म्हणजे अष्टांग योग जो आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो हो अष्टौ अंगानी, ही आठ अंग सांगितलेली आहेत पतंजलीनी योगाची। या आठही अंगांचा आपल्या सगळ्यांना अनुभव देता आहेत आणि आपली त्याच्यामध्ये प्रगती कशी होईल असा प्रयत्न करता आहेत। माझं प्रत्येकाला, आज जे लोक नो थायसेल्फ केलेले असतील, सराव वर्ग केलेले असतील, पण जे नवीन असतील त्यांना पण अगदी आवर्जून आग्रहाची विनंती आहे की प्रत्येकाने नो थायसेल्फ शिबिर पण करावं। आणि ह्या मी जे सांगतो आहे की यमनियम, यम म्हणजे काय, तर समाजात कसं वागावं हे पण गुरुजी आपल्याला शिकवतात। नियम म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात कसं वागावं हे पण आपल्याला गुरुजी शिकवतात। म्हणजे आसनं तर ते शिकवतातच, प्राणायाम शिकवतात, हे सगळ्यांनी अनुभवलेलंच आहे। प्रत्याहार म्हणजे प्रतिहार, इंद्रियांना काय करायला हवं आणि काय करायला नको हे पण शिकवतात आणि आपल्याला आपल्या आतमध्ये वळवतात। म्हणून सगळ्यांनी अगदी माझं आवर्जून विनंती आहे की नो थायसेल्फ हे शिबिर करा। आणि मला असं वाटतं की आता आपण आपल्या विषयाकडे वळूया। गुरुजींना आणि सर्वांना एकदा परत नमस्कार करतो आणि आपल्या विषयाकडे वळतो। तर आज सगळ्या जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे, महाराष्ट्रामध्ये पण खूप प्रचंड प्रमाणात पेशंट वाढता आहेत, पण इथे तुम्हाला घाबरवण्यासाठी आणि तुमचं मनस्थिती खराब करण्यासाठी आपण जमलेलो नाही। आत्ता ज्याप्रमाणे गुरुजींनी आपल्याला हे भजन म्हणून त्या भजनामध्ये एक 5 मिनिटासाठी एकदम तल्लीन करून टाकलं होतं, आपण सगळ्या गोष्टी विसरून गेलो होतो। तर ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या गुरुजी करून घेतात आपल्याकडनं ह्या खूप महत्वाच्या आहेत। मी स्वतः, गुरुजींनी माझी जी ओळख करून दिली की मी आयुर्वेदाचा डॉक्टर आहे, पण त्याचबरोबर मी स्वतः योग शिक्षक पण आहे आणि मी स्वतः योगाचा पोस्ट ग्रॅज्युएट पण आहे, म्हणजे एम ए योगशास्त्र पण केलेलं आहे। पण मी स्वतः गुरुजींचा विद्यार्थी म्हणूनच या वर्गात येत असतो आणि ते जे सांगतात ते फक्त त्यांनी सांगितलं म्हणून करायचं ह्या पद्धतीने करत असतो। आणि हे जर तुम्ही कराल तर तुम्हाला नक्की फायदा होईल, अशा बाहेरच्या परिस्थितीमध्ये पण तुम्हाला अजिबात काळजी करण्याची वेळ येणार नाही, जर तुम्ही गुरुजी जे सांगतील ते करावं। कारण आपण रोज प्रार्थना म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। म्हणून माझ्या ह्या लेक्चरची सुरुवात करताना मी गुरुजींना वंदन करतो आणि माझ्या लेक्चरला सुरुवात करतो।
तर आता ह्या कोरोनाबद्दल मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे की ह्या कोरोनाची सामान्य माहिती प्रत्येकालाच आहे, या आजाराची लक्षणं काय आहे ही पण आता सगळ्यांना माहिती झालेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यात वेळ न घालवता आता आयुर्वेदामधून आपल्याला ह्या अशा कोरोनाच्या बद्दल काय आयुर्वेदात सांगितलेलं आहे. अथर्ववेदाचा उपवेद असलेला हा जो आयुर्वेद आहे म्हणजे हे खूप प्राचीन असं शास्त्र आहे. आणि आता बरेच जण म्हणत आहेत की हा कोरोना नवीन आजार आहे आणि ह्या आजाराचा आयुर्वेदात उल्लेख असेल का. इसवी सनापूर्वी 5000 वर्षापूर्वी वेदांची रचना झाली असं सांगितलं जातं, तर त्यावेळेला असा काही आजार होता का किंवा असेल का, किंवा त्या आपल्या ऋषीमुनींना अशा आजाराची माहिती असेल का. तर प्रत्येकाला असं वाटेल की त्यावेळेला हा आजारच नव्हता, आपल्या ऋषीमुनींना याबद्दल माहितीच नव्हतं, पण असं नाहीये मित्रांनो. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आयुर्वेदाची जी व्याख्या सांगितलेली आहे ना, तर त्याच्यामध्ये आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे, ह्यामध्ये मी काही श्लोकांचा वापर करणार आहे. हे श्लोक चरक, सुश्रुत आणि वाग्भट हे जे आयुर्वेदाचे मुख्य ग्रंथ आहेत तीन, त्यांच्यामधले काही श्लोक तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यातून कसा ह्या कोरोनाचा आपल्याला उल्लेख सापडतो हे पण तुम्हाला लक्षात येईल. तर बेसिकली आयुर्वेद म्हणजे काय, तर हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानंच तच्च यत्रोक्तम आयुर्वेदस्य उच्यते. म्हणजे काय, तर आयुष्यासाठी हितकारक काय आहे, अहितकारक काय आहे, सुखकारक काय आहे आणि दुःखकारक काय आहे. हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानंच म्हणजे आपल्या आयुष्यमान आपलं किती असणार आहे आणि ते वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख ज्या शास्त्रात केला जातो त्याला आयुर्वेद असं म्हणतात. आणि ह्या आयुर्वेदाची जी देवता आहे धन्वंतरी, म्हणजे देवांनीच याची उत्पत्ती केलेली आहे. तर देवांनी ह्या शास्त्राची उत्पत्ती कशासाठी केलेली आहे, त्याचा उद्देश काय आहे, तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य व्याधी परिमोक्षः. म्हणजे काय, तर स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी आयुर्वेदाचा जन्म झालेला आहे, उगम झालेला आहे. आणि पहिली बेसिक गोष्ट लक्षात घ्या की स्वस्थ माणूस स्वस्थ कसा राहील, म्हणजे तो त्याला आजारच होणार नाहीत ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि एवढं करूनही जर आजार झालेच म्हणजे तर आतुरस्य व्याधी परिमोक्ष. आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की बघ मी तर नियमित योगा करतो, मी पथ्य पाळतो आणि तरीही मला हा आजार कसा काय होऊ शकतो. तर असं नाहीये, तुम्ही कितीही चांगली गाडी चालवायला शिकले तरी सुद्धा जर एखाद्या समोरच्या माणसाने चूक केली आणि तो तुमच्यावर येऊन आदळला तर त्याच्यात तुमची चूक नसते, तो एक ऍक्सिडेंट असतो, अपघात असतो. तर असे अपघात आपल्या आयुष्यात होऊ शकतात आणि म्हणून अशा आजारांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. तर आता अशा आजारांचा काही उल्लेख किंवा त्याची कारणं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत का, तर आयुर्वेदामध्ये ही ह्याला काय म्हणतात, एक असते साथ म्हणजे ज्याला इपिडेमिक असं इंग्रजीमध्ये म्हणतात आणि एक असते पूर्ण जगभरात पसरलेली साथ, त्याला म्हणतात पॅन्डेमिक. आता कोरोना ही पॅन्डेमिक स्वरूपाची साथ आहे, म्हणजे जगात सगळ्याच ठिकाणी एकाच वेळेला वेगवेगळ्या जातीच्या, वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या वातावरणातल्या लोकांना झालेला हा आजार हा एकाच वेळेला पसरला. तर हा का पसरला, तर असा आयुर्वेदात काही उल्लेख आहे का, तर ह्याला आयुर्वेदामध्ये जनपदोध्वंस व्याधी म्हणजे सकळ जनांना एकाच वेळेला होणारा हा आजार. आणि तो आजार का होतो, तर त्याची पण आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाच्या ग्रंथात उल्लेख आहेत मित्रांनो. तर महत्वाचं काय, तर त्याचे कारण काय असतात, तर त्याबद्दल एक श्लोक आयुर्वेदात सांगितलेला आहे. मी श्लोक मुद्दाहून अशासाठी सांगतो म्हणजे आपल्या एवढ्या प्राचीन असलेल्या शास्त्रामध्ये अशा प्रकारचे उल्लेख आहेत आणि काय करा आणि काय करू नका याचा उल्लेख आयुर्वेदाने करून ठेवलेला आहे. तर आता ही जे व्याधी आहेत ह्याला आयुर्वेदामध्ये औपसर्गिक, म्हणजे मी जे सांगितलं जनपदोध्वंस व्याधी किंवा औपसर्गिक. औपसर्गिक म्हणजे काय, तर प्रसंगात गात्र संस्पर्शात निश्वासात सहभोजनात एकशय्यासनात चापी वस्त्रमाल्यानुलेपनात कुष्ठम ज्वरश्च शोषश्च नेत्राभिष्यंद एवच औपसर्गिक रोगांश्च संक्रामंती नरात नरम. म्हणजे औपसर्गिक रोग कोणते, तर जे नरापासून नराला होतात, म्हणजे नर काय किंवा स्त्री काय एकापासून दुसऱ्याला होणारे हे जे आजार आहेत ह्याला औपसर्गिक रोग असं म्हणतात. आणि ते का होतात,
प्रसंगात प्रसंगात म्हणजे काय तर एका वेळेला अनेक लोक जिथे जमतात म्हणजे ज्याप्रमाणे आता सांगितलं जातं की लग्न आणि अगदी श्राद्ध श्रद्धांजलीचे कार्यक्रम वर्ज्य करा हे हा प्रसंग प्रसंग म्हणजे एका वेळेला अनेक लोक एका ठिकाणी जमणं याला प्रसंग असं म्हणतात. प्रसंगात गात्र संस्पर्शात म्हणजे ज्याप्रमाणे आपला एकमेकांचा एकमेकांना ज्या वेळेला स्पर्श होतो म्हणून गर्दीत जाऊ नका टाळा असं सांगतात म्हणून तो गात्र संस्पर्श ह्याच्यामुळे पण हा आजार पसरू शकतो. प्रसंगात गात्र संस्पर्शात निश्वासात सहभोजनात म्हणून आपण मास्क वापरतो. निश्वास म्हणजे आपल्या उच्छ्वासातून श्वासावाटे हे जंतू पसरतात खोकल्यावाटे शिंकेवाटे हे जंतू पसरतात त्याला निश्वास असं म्हणतात. म्हणून निश्वासात सहभोजनात म्हणजे आपण ज्या वेळेला जेवायला बसतो त्यावेळेला काही जण एकाच वेळेला एकाच ताटात जेवायला सुरुवात करतात काही लोक खूप जवळजवळ बसून जेवायला सुरुवात करतात त्याला सहभोजन असं म्हणतात. त्याच्यामुळे म्हणजे थोडक्यात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही म्हणून हे आजार होतात. एक शय्यासनात चापी वस्त्र माल्यानुलेपनात एक शय्यासन म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी जर अनेक जण झोपलेले असतील गर्दी करून बरेच लोक हॉटेलमध्ये काम करणारे जे कामगार असतात ते एकाच रूम मध्ये अनेक लोक राहत असतात ही एक शय्यासन असं याला म्हणूया आपण. एक शय्यासनात चापी वस्त्र माल्यानुलेपनात वस्त्र म्हणजे बरेच कॉलेजमधली मुलं स्पेशली अशी असतात की जी एकमेकाचे कपडे एकमेक घालतात मैत्रिणी एकमेकांचे ड्रेस नवीन एकमेक शेअर करतात. वस्त्र माल्यानुलेपन म्हणजे काय तर दागिने सारखे गोष्टी असतात जसे आता आजकालचे दागिने म्हणजे काय तर गॉगल एकमेकांचा वापरतील टोपी एकमेकांची वापरतील हे जे गोष्टी असतात काय रिस्ट बँड वापरतात घड्याळ एकमेकांची वापरतात फ्रेंडशिप बँड असतात असले काही गोष्टी एकमेकांचे वापरतात ह्याला आपण वस्त्र माल्यानुलेपन असं म्हणूया. माल्यानुलेपन ही एकमेकांची जर एकमेकांनी शेअर केली तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे आजार उद्भवतात. आणि हे कोणते आजार आहेत याचा पण आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे. कुष्ठम ज्वरश्च शोषश्च नेत्राभिषंद एवच आता ह्याच्यातले सगळे आजार तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहेत. कुष्ठ कुष्ठ म्हणजे त्वचेला होणारे आजार म्हणजे थोडक्यात काय की आजकाल कॉमन असलेलं फंगल इन्फेक्शन म्हणजे अंगावर गोल चट्टे पडतात आणि हे एकमेकाचे एकमेकाला होतात. जर तुम्ही एकमेकांच्या स्पर्श झाला शरीराचा की तुम्हाला त्याला जर तो आजार असेल तर तुम्हाला होऊ शकतो. सुरम्यासारखा आजार आहे तो तुम्हाला एकमेकांना एकमेकांचा होऊ शकतो. कुष्ठ म्हणजे त्वचेचे आजार. कुष्ठम ज्वर ज्वर म्हणजे आपला हा कोरोना कोरोना म्हणजे कोरोना हा सान्निपातिक ज्वर प्रकाराचा आजार आहे म्हणजे याच्यामध्ये ताप येतो. ज्वर म्हणजे ताप येणं तर हा तापाचा प्रकार आहे एक प्रकारचा म्हणून हा सुद्धा आजार हा औपसर्गिक रोग हा जो होतो हा यामधनं होतो. तर शोषश्च शोष म्हणजे ट्युबरक्युलोसिस प्रत्येकाला माहिती आहे की ट्युबरक्युलोसिसचा पेशंट ज्या वेळेला खोकत असतो त्यावेळेला त्याच्या काही वेळेला जंतू जर तो ओपन केस ऑफ ट्युबरक्युलोसिस असेल तर त्याच्या थुंकीतून ते जंतू शरीर बाहेर तो थुंकला किंवा खोकला तर ते जंतू हवेत पसरतात आणि त्या श्वासावाटे म्हणजे निश्वासावाटे त्याच्या ते दुसऱ्यांच्या श्वासात आतमध्ये जातात आणि त्यांना तो आजार होऊ शकतो. कुष्ठम ज्वरश्च शोषश्च आणि नेत्राभिषंद नेत्राभिषंद म्हणजे ज्याला आपण डोळे येणं कंजंक्टिव्हायटिस म्हणतो. आता हे पण प्रत्येकाला माहिती आहे की ज्या वेळेला डोळे येतात त्यावेळेला एकमेकाचा आजार एकमेकाला होऊ शकतो. त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट ही आहे की जर एक आपण हे प्रत्येकाला माहिती आहे की जर डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे आपण पाहिलं तर आपल्या डोळ्यामध्ये लगेच आपल्याला जाणवतं की आपल्याला खुपायला लागलेलं आहे आणि आपल्याला काही दिवसातच लगेच ही डोळे येण्याची आजाराची लक्षणं सुरू होतात. तर हा पण एक महत्वाचा औपसर्गिक रोग आहे. म्हणजे असे अनेक औपसर्गिक रोग आहेत. कोरोना हा काही नवीन आजार नाहीये. सांगायचा उद्देश हा आहे घाबरून जायचं कारण नाही. जर आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आहे तर आयुर्वेदामध्ये याचं सोल्युशन पण आहे. म्हणून तर आता आपण आजार नेमका काय आहे तो कशामुळे होतो त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय करायला नको मी घरगुती जी औषधोपचार करू शकतो का आणि एकही ॲलोपॅथीची औषध किंवा कुठलंही मला इंजेक्शन घ्यायचं नाहीये तर मी त्याच्याने बरा होऊ शकतो का तर हे पण शक्य आहे. माझ्याकडे मी आज मुद्दामहून गुरुजींना सकाळी एक उदाहरण पाठवलेलं आहे की 64 वर्षांचे एक ग्रस्त नगरला असतात त्यांनी ह्या आजारावरती एकही औषध न घेता फक्त आहार नियमन करून आणि त्याबरोबर
काही आयुर्वेदिक औषध घेऊन आणि प्राणायाम शुद्धिक्रिया सारख्या गोष्टी करून ते पूर्णपणे बरे झाले आणि ते बरे झाल्याचं प्रूफ म्हणजे काय तर त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आणि त्यांचं पण प्रमाण खूप जास्त होतं अँटीबॉडीजचं, म्हणजे जेणेकरून ते आता ह्या आजारातून स्वतः बरे झालेले आहेत आणि त्या आजारावरती इतरांना जर त्यांनी तो त्यांच्या शरीराचा प्लाझ्मा डोनेट केला तर ते इतरांना पण तो बरा करू शकतात. म्हणजे महत्वाचं हे आहे की कुठलंही औषध न घेता हा आजार बरा होऊ शकतो, वेळेवरच त्याची जर काळजी घेतली गेली तर हे सगळं सहज शक्य आहे. एक 90 वर्षाची आजी, मी आज ते गुरुजींना मुद्दा म्हणतो, पण अनुभव कथन माझ्या त्या पेशंटनी मला पाठवलं, ते मी गुरुजींना खास आवर्जून पाठवलं. त्याचं कारण ते होतं की 90 वर्षाची आजी सुद्धा, की जी ब्लड प्रेशरची रुग्ण आहे, आणि ती सुद्धा एकही औषध न घेता तिला त्यांच्या डॉक्टरांनी हॉस्पिटलायझेशनचा सल्ला दिला. तिला रेमडेसिवीर जे इंजेक्शन आजकाल ज्याचं खूप शॉर्टेज आहे ते इंजेक्शन घ्यावे लागतील असं सांगितलं. पण नातेवाईकांनी माझ्याशी चर्चा केली, मी त्यांना सांगितलं तुम्ही जर व्यवस्थित ते काळजी घेणार असाल तर मी तिला नक्की औषध देऊ शकेन. माझ्याकडे आजपर्यंत एव्हिडन्स नाहीये म्हटलं, पण तरी मी तुम्हाला आपण ह्या आजींसाठी नक्की प्रयत्न करू आणि तिला आजारापासून आणि औषधांच्या साईड इफेक्ट पासून वाचवूया आणि तिला आयुर्वेदिकच औषधं आणि काही प्राणायामासारख्या क्रिया या घरच्या घरी करून त्या बऱ्या होतील आणि त्या अगदी व्यवस्थित ठणठणीत 90 वर्षाच्या आजी बऱ्या झाल्या. हे सांगायचा उद्देश हाच आहे की घाबरून जायचं कारण नाही. तुमच्या घरात कोरोना कोणाला झाला तरीही घाबरू नका. गुरुजी आपल्याला सगळ्यांना रोज सकाळी प्राणायाम शिकवतात, जलनीती शिकवतात, त्याच्यामुळे आपल्याला तो घरच्या घरीच बरा करता येणं शक्य आहे. पण जर समजा काही औषधं लागली तर आयुर्वेदिक औषधं वापरून सुद्धा तो आपल्याला बरा करता येऊ शकतो. आता काय हे आहे तर आयुर्वेदातली नेमकी चिकित्सा विचार काय आहे ह्या आजाराबद्दलचा, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर निदान परिवर्जन म्हणजे जी कारणं आहेत ही कारणं दूर करणं हा पण एक महत्वाचा त्याच्यातला मुद्दा आहे. म्हणजे काय तर ही कसं करता येऊ शकतं आपल्याला, तर ह्याच्यासाठी एक पंचसूत्री सांगितली जाते. पंचसूत्री म्हणजे काय तर ह्या आजारात मी कुठे आहे म्हणजे मी म्हणजे मी स्वतः असं म्हणत नाहीये, मी म्हणजे माझं कुटुंब म्हणतो आहे. तर त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबात किती माणसं आहेत, कोणाचं वय किती आहे, कोणाला इतर कुठले आजार आहेत का, त्यांना कुठली औषधं चालू आहेत का, मग त्यांना काही त्रास होईल का. तर सगळ्यांना आता ही गोष्ट माहिती झालेली आहे की ज्यांना डायबिटीस सारखा आजार आहे, ज्यांना ब्लड प्रेशर सारखा आजार आहे, जे वयस्कर आहेत अशा लोकांनी जास्त काळजी घ्यायची. जास्त काळजी म्हणजे काय, अनावश्यक बाहेर घराच्या पडायचं नाही. तुम्हाला जर खूप आजार असेल तरच डॉक्टरकडे जा. बरेच लोक, माझा अनुभव असा आहे, मी गेल्या 30 वर्षापासून प्रॅक्टिस करतो, की दवाखान्यात जायचं म्हणजे जसं काही बागेत फिरायला जातात अशा प्रकार आहे. सगळ्या कुटुंबाच्या कुटुंब जातं, म्हणजे दोघं नवरा बायको लहान दोन मुलं असतील तर ते घेऊन येतात. तर आत्ताची वेळ अशी नाही. जर तुमचे फॅमिली डॉक्टर असतील तर त्यांच्याशी शक्यतो फोनवर संवाद साधा आणि फोनवरच त्यांच्याकडनं औषधं घ्या. जर अगदीच त्यांनी तुम्हाला सांगितलं की या तरच डॉक्टरांकडे जा, म्हणजे डॉक्टरांकडे जाण्यासाठी सुद्धा बाहेर जाणं टाळा हे मला सांगायचं आहे. म्हणजे इतर ज्या अनावश्यक गोष्टी आहे, म्हणजे शॉपिंग करायचं तर अजिबातच करू नका, काहीही अडलेलं नाही नंतर करता येईल. किराणाची जर खरेदी करायची असेल तर ती शक्यतो एकाच माणसाने जावं, वारंवार घरातनं बाहेर पडू नये. कारण आता गेल्या वर्षी जितक्या प्रमाणात कोरोना होता त्याच्यापेक्षा कई पटीने जास्त आज त्याची संख्या झालेली आहे. म्हणून ह्या गोष्टी पाळणं महत्वाचं. म्हणजे आपण आता याच्यात कारणं टाळली. आता ज्याप्रमाणे मी सांगितलं की आता याच्यावरती आपण उपचार काय करायचे, तर उपचारामध्ये शारीरिक उपचार, मानसिक उपचार आणि सामाजिक उपचार. तर सामाजिक उपचार अगदी सोपा आहे. सामाजिक उपचार म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, आपल्याला पाळायचं आहे ते सोशल डिस्टन्सिंग. बाकी जे काही सामाजिक उपचार करायचे आहे ते सरकार करतच आहे, म्हणजे ज्याला व्हॅक्सिनेशन वगैरे म्हणतात ते जे हे करायचं आहे सगळ्यांनी मिळून आपल्याला ते सरकार करत आहे, त्याच्यामुळे त्याचा आपण विचार करायची गरज नाही. पण मानसिक आणि शारीरिक साठी, तर शारीरिक मध्ये दोन घटक येतात, एक येतो आहार आणि एक येतो विहार.
मानसिक मध्ये काय येतं तर मानसिक मध्ये प्रार्थना करणं जप करणं योग निद्रा जे आपल्याला गुरुजी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा योग निद्रा देतात ह्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह संकल्प भरले जातात आणि त्याच्यामुळे आपली ह्या आजारामुळे किंवा इतरही आपल्या काही मानसिक व्यथा असतील त्याच्यामुळे जी निगेटिव्हिटी भरली जाते ती काढून टाकली जाते या योग निद्रेतून. त्याप्रमाणे गुरुजी आपल्याला धारणा करायला ध्यान करायला शिकवतात. मेडिटेशन जे गुरुजी म्हणतात करावं तर ते का करावं आणि ते ह्या काळामध्ये का महत्वाचं आहे हे सगळ्यांना आता जाणवलं असेल की गुरुजी आपले आपल्यासाठी जलनेतीची क्रिया करून घेतात. तिच्या बाबतीतही थोडस पुढे मी बोलणार आहे. ती सुद्धा ती शुद्धी क्रियेमध्ये येणारी गोष्ट आहे. रोज गुरुजी आपल्याकडनं कपालभाती करून घेतात ती शुद्धी क्रिया आहे. ती पण का करून घेतात तिचे नेमके मेडिकल अँगलनी काय फायदे आहेत आपल्या शरीराला ते पण मी थोडस पुढे बोलणार आहे. तर आता शारीरिकच्या बाबतीत आहार आणि विहार ज्या तर विहाराच्या बाबतीत थोडक्यात सांगतो. विहार म्हणजे काय तर आपण जे सध्या घरातल्या घरात बसून रोज सकाळी गुरुजींबरोबर सराव वर्गाला प्राणायाम करतो किंवा नो दायसेल्फ सारखं जर शिबिर केलं तर त्यावेळेला गुरुजी आपल्याकडनं योगासनं करून घेतात हा विहार झाला. म्हणजे घरातल्या घरात बसून केलेला व्यायाम ह्याला आपण विहार म्हणूया. आता आहाराबद्दल जर बोलायचं झालं तर आहाराबद्दल की योगामध्ये काय सांगितलेलं आहे आणि आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे तर अन्नेन पूरयेत अर्धम तोयेन च तृतीयकम उदरस्य तुर्यांशम च संरक्षित वायू धारण. म्हणजे काय तर जेवण करताना अर्धच जेवण करावं. म्हणजे तुमच्या जठराची जी क्षमता असेल तिच्या अर्ध जेवण करा. एक चतुर्थांश भागामध्ये पाण्यासाठी जागा ठेवा. पाणी म्हणजे जे द्रव पदार्थ आपण जेवणात घेत असतो म्हणजे आपण सूप पित असतो आपण ताक वगैरे सारखे पदार्थ पित असतो वरणासारखा द्रव पदार्थ असतो ह्या गोष्टींसाठी पावभाग राखून ठेवा. आणि पावभाग हा वायूच्या संचरणासाठी म्हणजे अगदी तडस लागेपर्यंत जेवण हे आजारांना आमंत्रण देणं आहे आणि ते कायमच आहे. आत्ताच्या काळामध्ये तर जास्त काळजी घेतली पाहिजे. शक्यतो आहार कसा असावा तर गुरुजी आपल्याला कायम सांगतात. नो दायसेल्फ जे लोक आता सध्या करता आहेत त्या लोकांना गुरुजी आग्रहाने सांगतात की कच्चा आहार घ्या ग्रीन सॅलड खा फळं खा शक्यतो शिजवलेले पदार्थ कमीत कमी खा. तर हे अतिशय महत्वाचं आहे. हे ह्याचा उद्देश काय आहे तर ह्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण असं आहे की आपण जो कच्चा आहार घेतो हा अल्कलाईन स्वरूपाचा असतो. याच्यामध्ये नायट्रस ऑक्साईड नावाचा पदार्थ आपल्या शरीरामध्ये तयार होतो आणि त्याच्यामुळे आपली इम्युन सिस्टीम वाढते. आपल्या जो बॉडीचा किंवा ब्लडचा जो पीएच आहे हा 7.4 असतो आणि हा अल्कलाईन स्लाइटली अल्कलाईन असतो हा मेंटेन राहावा म्हणून अशा प्रकारचा आहार घ्यायचा असतो. कच्च्या आहारामध्ये आपल्या शरीरामध्ये फायबर्स मायक्रोन्युट्रियंट्स व्हिटॅमिन्स मिनरल्स भरपूर प्रमाणात जातात आणि त्याच्यानी पोट भरल्यासारखं फिलिंग लवकर येतं ज्याला सटायटी फिलिंग असं म्हणतात ते लवकर येतं. त्याचबरोबर आपल्याला पोट साफ होणं हे पण फार महत्वाची गोष्ट आहे. पोट साफ न होणं हे अनेक आजारांचं कारण असतं. त्यामुळे कोरोना कालावधीत सुद्धा जर आपलं पोट साफ होत राहिलं तर त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून म्हणजे फक्त गुरुजी सांगतात तोपर्यंतच कच्चा आहार घेतला आणि एकदा शुद्धी क्रिया झाली शंख प्रक्षालन झालं की पुन्हा आपल्या पहिले पाढे 55 असं करू नका. कच्च्या आहाराचं प्रमाण आपल्या आहारामध्ये नियमितपणे ठेवा. मी तर असं सांगेन की जेवायला बसताना 2 ताटं घेऊन बसा. तुमची जेवढी भूक असेल तेवढी त्याच्यामध्ये अर्ध अन्न हे शिजवलेलं असलं पाहिजे आणि अर्ध अन्न कच्चं असलंच पाहिजे. कच्च्या अन्नामध्ये ग्रीन सॅलड स्प्राउट्स ड्राय फ्रुट्स आणि फ्रुट्स असं असलं पाहिजे आणि उरलेल्या अन्नामध्ये आपलं शिजवलेलं अन्न असलं पाहिजे. शिजवलेलं अन्न पण खा, खायचं नाही असं नाहीये, पण जितकं जास्त प्रमाणात कच्चं अन्न खाल तेवढं चांगलं. आणि सुरुवात करताना कच्च्या अन्नखानी सुरुवात करा आणि नंतर शिजवलेलं अन्न खा म्हणजे तुमची इम्युनिटी वाढेल. तुमच्या शरीराची व्याधी प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे हा व्हायरस जो आहे हा तुमच्या शरीरामध्ये नाकातल्या नाकातच इनॅक्टिव्ह होईल आणि तो पुढे फुफ्फुसात जाऊन तुम्हाला त्रास देणार नाही. ज्याप्रमाणे मी आता सांगितलं की विहाराच्या बाबतीमध्ये
किंवा थोडंसं त्याच्या आधी थोडंसं एक गोष्ट सांगायची राहिली की काही लोक विदाही आहार करतात. विदाही म्हणजे स्पायसी जे फूड असतं ते, म्हणजे शक्यतो मांसाहार वगैरे करणारे लोक या बाबतीत थोडीशी महत्वाचं आहे हे लक्ष द्या की मांसाहार शक्यतो करू नये कारण तो अतिशय विदाही असतो. आणि प्रत्येकाचा हा अनुभव आहे, मांसाहारच नाही पण बाहेरचे जे पदार्थ आहे म्हणजे आपण मिसळ किंवा वडापाव वगैरे असल्यासारखे पदार्थ खातो, हे पदार्थ खाल्ले की आपल्या पोटात जळजळ व्हायला लागते. मी सांगितलं की ज्याप्रमाणे आपण अल्कलाईन डाएट घेतलं की आपल्याला हा त्रास होत नाही पण आपण विदाही अन्न खाल्लं की आपल्याला पोटात जळजळ होते, त्याला आपण ऍसिडिटी म्हणतो, त्याला आपण गॅस्ट्रायटिस असं म्हणतो. तर हे आयटिस म्हणजे तिथे इन्फ्लेमेशन होतं आणि इन्फ्लेमेशन झालं की तिथे आजार तयार व्हायला सुरुवात होते. आजकाल ज्यांना कोरोना ज्यांच्या फॅमिलीमध्ये झाला असेल ह्या लोकांनी CRP नावाची टेस्ट केली असेल, काही लोकांनी सिरम डी डायमर टेस्ट केली असेल, ह्याला असं म्हणतात. हे ह्या ज्या टेस्ट आहेत याला म्हणतात इन्फ्लमेटरी पॅरामीटर्स. हे का होतात तर आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी जिथे जिथे वाढेल तिथे तिथे ह्या गोष्टी व्हायला लागतात आणि हे आपले जे रिडिंग आहेत हे वाढायला लागतात आणि हे रिडिंग जितके जास्त तितके तुमच्यावरती औषधाचा मारा जास्त. पण जर तुम्ही अल्कलाईन डाएट घेतलं तर तुमचे CRP वाढणार नाही, डी डायमर वाढणार नाही, सिरम फेरेटिन वाढणार नाहीच, काहीच काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हाला HRCT जी सगळ्या लोकांना आता माहिती झालेली आहे ती सुद्धा करायची गरज पडणार नाही. अगदी घरच्या घरी 100% फक्त आहार नियमन करून तुम्ही एकही रुपया खर्च न करता कुठल्याही म्हणजे आयुर्वेदिक सुद्धा औषधं घेण्याची कदाचित तुम्हाला गरज पडणार नाही जर तुम्ही असा आहार घेतला तर. आता विहाराबद्दल बाबतीत थोडंसं बोलतो की मी ज्याप्रमाणे सांगितलं की विहार म्हणजे घरात तुम्ही जी आसनं जी करणार आहात ह्या योगासनामुळे. गुरुजी कायम सांगतात की आसन ज्या वेळेला आपण करतो म्हणजे आपण सगळेजण सूर्यनमस्कार करतो, सूर्यनमस्कार करताना गुरुजी नंतर स्ट्रेचिंग करायला सांगतात आणि स्ट्रेचिंग करताना गुरुजी 30 अंकांस म्हणजे अर्ध्या मिनिटासाठी आपण स्ट्रेचिंग करत असतो. तर त्यावेळेला नेमकं आपल्या शरीरात काय घडत असतं तर आपण त्यावेळेला त्या अवयवांवरती खूप ताण निर्माण करत असतो आणि गुरुजी सांगतात वाका वाका बेंड बेंड सर्व माझे सांगतात. त्याचं कारण काय आहे तर त्यावेळेला आपलं शरीर ताणलं जातं, जे जे भाग ताणले जातात तिथे भरपूर प्रमाणात रक्त पुरवठा जातो, ऑक्सिजनेटेड ब्लड तिथे पोहोचतं आणि त्यामुळे तिथे जर काही इन्फ्लमेशन झालेलं असेल, ऍसिडिटी वाढलेली असेल तिथली, तर तिथे रक्त पोहोचलं की अल्कलिनिटी होते आणि त्यामुळे तिथला आजार साहजिकच दूर होतो, ब्लॉकेजेस दूर होतात. म्हणून नाडीशुद्धी प्राणायाम जो आपण करतो भस्त्रिकेनंतर जो हा प्राणायाम आपण करतो हा प्राणायाम हा सुद्धा तेच काम करतो. नाडी शुद्धी म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या म्हणजे पोकळ्या आहेत आणि त्या पोकळ्या आपल्या जर काही कारणामुळे ब्लॉक झाल्या तर त्याचं कारणही ही ऍसिडिटीच असते. बऱ्याच लोकांना ज्यांना हार्टचा त्रास आहे त्या लोकांचं कोलेस्टेरॉल टेस्ट केलं जातं, त्या लोकांचं ट्रायग्लिसराइड टेस्ट केलं जातं. ते का केलं जातं त्याचं कारण त्यांच्या रक्तवाहिन्यांची जी आतमधली पोकळी असते त्या पोकळीमध्ये ह्या कोलेस्टेरॉलचे थरावर थर साचतात, ट्रायग्लिसराइडचे थरावर थर साचतात आणि आतमधली जी जागा आहे ती कमी होते आणि ती कमी झाल्यामुळे पुढच्या भागाला रक्त पुरवठा कमी होतो आणि म्हणून हृदयाचे त्रास होतात. जर तुम्ही अल्कलाईन डाएट घ्यायला सुरुवात केली तर हे सगळे आणि प्राणायाम करायला सुरुवात केली तर हे सगळे आजार तुमचे फक्त ह्या गोष्टींनीच बरे होऊ शकतात. पूर्वी ज्या वेळेला आपण शिकारी होतो म्हणजे आपण जंगलात राहत राहायचो, आपण कंदमुळं खायचो, म्हणजे माणूस ज्या वेळेला त्या अवस्थेत होता त्यावेळेला असं सांगितलं जातं म्हणजे इतिहासामध्ये असं वर्णन आहे की माणसाला कुठलाही आजार त्यावेळेला नव्हता कारण त्यावेळेला तो फक्त कच्चं अन्न खात होता. त्यावेळेला फक्त मरणाची दोनच कारणं असायची, एक वयोमानाने माणसाचा मृत्यू व्हायचा आणि दुसरं जर कुठल्या दुसऱ्या प्राण्यांनी जर तुमची शिकार केली तर तुमचा मृत्यू होत होता. म्हणजे आजारपण नव्हते, त्याचं कारण आपल्या शरीरामध्ये फक्त रॉ फूड जायचं, त्यावेळेला कुक्ड फूड नव्हतं, माणूस त्यावेळेला अग्नीचा शोधच माणसाला लागला नव्हता आणि म्हणून त्यावेळेला माणूस हेल्दी होता. तर अग्नीचा शोध लागणं ही वाईट गोष्ट नाही, आपण ती प्रगती केली पण आपण ती विरुद्ध दिशेला वापरली. जसं
आपल्या शास्त्र हे वरदान आहे पण ते शापही होऊ शकतं। म्हणजे आपण काय करतो की थोडासा सुद्धा व्यायाम करायला लागायला नको म्हणून आपण टीव्हीचं रिमोट जवळ घेऊन बसतो, म्हणजे टीव्हीचं बटन दाबायला नको, आपण गाडी बटन स्टार्ट घेतो म्हणजे किक मारायचे पण कष्ट नको। म्हणजे पूर्वी माणूस सायकल चालवायचा, पायी चालायचा, त्यावेळेला तो हेल्दी होता, पण आता आपण तेवढे सुद्धा परिश्रम करत नाही। तर हे ह्या चुका टाळल्या पाहिजे, जितकं शरीराला जास्त श्रम देता येतील। म्हणजे अगदी साध्या साध्या सोप्या गोष्टी असतात, बिल्डिंग मध्ये जर तुम्ही जिना चढून गेले लिफ्ट वापरण्यापेक्षा, तर ते तुमच्यासाठी खूप हेल्दी लाईफस्टाईल आहे ती, हे लक्षात ठेवा। म्हणून हे छोटे छोट्या गोष्टी ज्या आहेत या जीवनशैलीत आपण जर बदल केले तर आपण आपल्या म्हणजे इतरही आजारांना, कोरोनाचा असा नाही, इतरही आजारांवरती आपण सहज मात करू शकतो। आता प्राणायामामध्ये जे आपल्याला गुरुजी शिकवतात, तर प्राणायाम आपल्याकडनं गुरुजी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम करून घेतात आणि आपल्याकडनं ओंकार म्हणून घेतात। तर थोडस ओंकाराबद्दलही बोलायचं आहे की ओंकार का करतो आपण। तर ओंकार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण अ उ आणि म असे तीन शब्दांचा उच्चार करतो। ज्या वेळेला आपण अ चा उच्चार करत असतो त्यावेळेला आपल्या नाभीच्या खालच्या भागामध्ये कंपन निर्माण होतात। ज्या वेळेला आपण उ चा उच्चार करत असतो त्यावेळेला आपल्या नाभी आणि हृदय याच्यामध्ये कंपन निर्माण होत असतात, आणि म चा उच्चार करतो त्यावेळेला हृदयापासून वरती मस्तिष्कापर्यंत कंपन निर्माण होत असतात। जिथे जिथे कंपन निर्माण होतील, व्हायब्रेशन निर्माण होतील, तिथे तिथे एनर्जी क्रिएट होते। हे प्रत्येकाला माहिती आहे की जिथे कंपन आहेत तिथे एनर्जी आहे, आणि ही एनर्जी आपल्या पूर्ण शरीरामध्ये होते। त्याच्यामुळे आपल्या शरीरामधले जिथे जिथे ब्लॉकेजेस आहे तिथे ह्या कंपनांमुळे ती ब्लॉकेजेस ओपन केली जातात। म्हणून ओंकार करणं हे फक्त गुरुजी म्हणत आहेत म्हणून किंवा आता क्लास सुरू होतोय म्हणून गुरुजी घेतात असं नाही। ह्या गुरुजी ज्या ज्या कुठल्या कुठल्या प्रक्रिया घेतात, नो दाय सेल्फ मध्ये सुद्धा त्यांनी ज्या प्रक्रिया घेतलेल्या आहेत, या प्रत्येक प्रक्रियेचं शास्त्रीय कारण आहे हे लक्षात ठेवा। त्याच्यामुळे प्रत्येक जे गुरुजी आता गुरुजींनी सांगितलं की कॅमेरा बंद ठेवू नका, कॅमेरा तुम्ही ओपन ठेवा, म्हणजे गुरुजींना पण समजतं की तुम्ही किती तल्लीन होणे करता आहेत। तर ह्या ज्या कुठल्या कुठल्या प्रक्रिया आहेत, म्हणजे आता आपण भजन जे केलं तर त्याच्यामध्ये आपण पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल हे जे आपण करतो या वेळेला आपण तल्लीन होऊन जातो आणि आपल्या मनातले जे निगेटिव्ह थॉट्स असतात ते निघून जातात। आपण नाचल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कंपन निर्माण होतात आणि एनर्जी क्रिएट होते। म्हणून हे केलं जातं, त्यासाठी या सगळ्या क्रियांमध्ये पण तुम्ही व्यवस्थित इन्वॉल्व्ह होत जा। तर आता प्राणायामाबद्दल बोलतो। प्राणायाम जे गुरुजी आपल्याकडनं करून घेतात, तर हे प्राणायामाने काय होतं, सर्वमा सांगतात की तिथे रक्त पुरवठा जातो, ब्लॉकेजेस दूर होतात, पण त्याचबरोबर मी सांगितलं की आपल्या शरीरामध्ये जर अल्कॅलिनिटी डेव्हलप झाली तर आपण हेल्दी होतो। आणि ही अल्कॅलिनिटी कशी डेव्हलप होते प्राणायामाने नुसत्या, तर आपण ज्या वेळेला श्वास आत घेत असतो त्यावेळेला ऑक्सिजन आणि पाण्याची वाफ हे सगळ्यांना माहिती आहे। आपण पूरक ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपण ते घेत असतो, ही अल्कलाईन नेचरची असते। आणि ज्या वेळेला आपण उच्छ्वास सोडतो त्यावेळेला कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ बाहेर सोडत असतो, म्हणजे H2O प्लस CO2 इज H2CO3, दॅट इज कार्बोनिक ऍसिड। कार्बोनिक ऍसिड बाहेर जातं आणि अल्कलाईन जे ऑक्सिजन आहे तो आतमध्ये येतो। म्हणजे काय, तर फक्त श्वासाद्वारे तुम्हाला अल्कॅलिनिटी डेव्हलप होत असते। मी सांगितलं आपल्या ब्लडचा बॉडीचा जो pH आहे हा 7.4 असतो, आणि हा जर थोडासा ऍसिडिक झाला तर आपल्याला आजार पण येतं, आणि तो अल्कलाईन मेंटेन राहिला तर आजार पण येत नाही। म्हणजे फक्त प्राणायामाने सुद्धा आपल्याला शरीरामध्ये अल्कॅलिनिटी डेव्हलप करता येते। म्हणून प्राणायाम पण करा, योगासन पण करा, गुरुजी जे जे सांगतात ते केलं पाहिजे, हे फार महत्वाचं। आता घरगुती औषधं काय करावी, म्हणजे आता मी कोरोनाबद्दल बोलतो आहे म्हणून मला प्रत्येकाला मी घरातल्या घरात कसा बरा होऊ शकेल ह्यासाठी काही गोष्टी सांगायच्या आहेत। तर मी ज्याप्रमाणे सांगितलं, आहार नियमन करा, आणि ह्या आहार नियमनामध्ये जर रसचिकित्सा रसाहार जर करू शकले, ज्यांना कोरोना झालेला आहे अगदी सुरुवातीलाच जर सर्दी झाली, घसा दुखतोय, ताप आला आहे, तर 3 दिवस रसाहार करा। म्हणजे काय, तर जे आपले संत्र आणि मोसंबी ह्यासारखे जे फ्रुट्स आहेत ज्याला सिट्रस फ्रुट्स म्हणतात, याच्यामध्ये लिंबू पण येऊ शकतं। लिंबू, मीठ, पाणी, साखर टाकू नका, लक्षात ठेवा साखर टाकायची नाही। त्याच्यामध्ये लिंबू, मीठ आणि पाणी
हे टाका, साखरेनी कफ होऊ शकतो, लिंबू आणि सैंधव घेतलं तर जास्त चांगलं, संत्र आणि मोसंबाचा रस घ्या त्याचा फायदा होतो, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे त्याच्यामुळे ते घेतलं तर त्याचा फायदा होतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते आंबट असेल, मला सर्दी होईल, खोकला होईल, त्याच्याने खोकला होत नाही. तुम्ही इतर ज्या गोष्टी करतात, इतर ज्या गोष्टी म्हणजे काय तर फ्रीज डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. फ्रीज मधले पदार्थ खाऊ नका, फ्रीज मधली फळं खाऊ नका, फ्रीज मधली द्राक्ष कलिंगड लोक गार करून खातात ते अजिबात खाऊ नका. त्याऐवजी संत्र आणि मोसंबीचा ताजा ज्यूस घरी आणून करा, ते शक्य नसेल तर ती ताजी फळं खा, त्याचा उपयोग चांगला होईल. नारळ पाणी, नारळ पाण्याने पण बऱ्याच लोकांच्या डोक्यात असं आहे की नारळ पाणी पिल्यामुळे कफ होतो, सर्दी होते, हे अतिशय चुकीचा समज आहे. नारळाला कर्पवृक्ष म्हणतात, तो आपल्याला पूर्ण आजारातून बरा करण्यासाठी आहे. त्याच्यामुळे नारळ पाणी प्या, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असतात, मायक्रोन्युट्रियंट्स असतात, त्याच्याने आपल्याला तृप्ती मिळते, तर्पण होतं आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. म्हणून सुरुवातीचे 3 दिवस जर तुम्ही रसाहार आणि कच्चा आहार जर घेतला त्याच्याबरोबर, म्हणजे ग्रीन सॅलड जर घेतलं, आणि 3र्या दिवशी ज्याप्रमाणे आपण शंख प्रक्षालन झाल्यानंतर मुगाची खिचडी खातो, तशी जर मुगाची खिचडी खाऊन हा 3 दिवसाचा रसाहाराचा उपवास जर तुम्ही सोडला तर तुम्हाला कुठलंही एकही औषध घ्यावं लागणार नाही. मी गुरुजींना ती गोष्ट मुद्दामून पाठवलेली आहे. त्याच्यामध्ये ते जे नगरचे जे गृहस्थ आहेत त्यांनी हाच आहार केला आणि ते याच्यातून कसे बरे झाले याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. दुसरी गोष्ट, आता औषध मी काय कुठली घरच्या घरी घेऊ शकतो तर अमृतधारा नावाचं एक औषध आहे की जे ओवा, कापूर आणि पुदिना यांचा अर्क असलेलं हे औषध, याच्यामध्ये निलगिरीचं तेल असतं, ते टाकून त्याची जर वाफ घेतली तर आणि तेच एक 2 थेंब खडीसाखरेवर टाकून ते जर पोटात न घेतलं तर तरी सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि वात आणि कफ हे दोष निघून जातात आणि त्यामुळे सर्दी, घसा दुखणं, छातीमध्ये जर कफ झाला असेल तर तो निघून जाणं, या सगळ्या गोष्टी सहजासहजी होतात. व्याधी प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी अमृतारिष्ट सारखं चांगलं औषध आयुर्वेदिक आहे, ते जर तुम्ही सगळ्यांनी घरच्या घरी आणून घेतलं आणि जर झाला नसेल तरी सुद्धा होऊ नये म्हणूनही हे काम करतं तर हे घेतलं तर चालेल. पाण्यात डायल्यूट करून घ्या आणि झाला असेल तरी सुद्धा हे औषध घेतलं तरी चालणार आहे. काही औषधं असतात, त्रिभुवन कीर्ती सारखं औषध आहे, सीतोपलदी चूर्ण, तालीसादी चूर्ण, समशर्कर चूर्ण, ह्यासारखी जी चूर्ण आहेत याच्याने पण जर कफ झाला असेल, खोकला झाला असेल तर तो बरा होऊ शकतो. आणि सगळ्यात साधी सोपी गोष्ट म्हणजे गरम पाणी पिणं. गरम पाणी प्यायलं की बऱ्याचशा गोष्टी ह्या सॉल्व्ह होतात. लोक ताण भागत नाही म्हणून फ्रीजचं पाणी तोंडाला लावतात, हे अतिशय चुकीचं आहे. आणि आईस्क्रीम खाणं ही ह्याच्या इतकी वेडेपणा दुसरा कुठलाही नाही. एक माझ्याकडे अतिशय उच्च शिक्षित मुलगी आली होती, तिने मला याबद्दल विचारलं होतं की आईस्क्रीमचा आणि कोरोनाचा काय संबंध, कोरोना हा व्हायरसमुळे होणारा आजार आहे आणि तुम्ही आईस्क्रीम खायला नाही का सांगतात. तर एक साध्या गोष्टीचा विचार करा, आईस्क्रीम हे आपण फ्रीजमध्ये, डीप फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं की त्याचं तापमान 0 डिग्री सेल्सिअस असतं आणि आपल्या शरीराचं तापमान आपण आता सगळेजण मोजतो, थर्मोमीटरवर बघतो, हे 37 डिग्री सेल्सिअस ते 38 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं. किंवा डिग्री फॅरनहाईट मध्ये जर विचार केला तर 98 डिग्री फॅरनहाईट आपल्या शरीराचं तापमान असतं. तर ह्या तापमानात आणि आईस्क्रीमच्या तापमानामध्ये खूप मोठा डिफरन्स असतो. म्हणजे एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण एका बादलीमध्ये पूर्ण बर्फाचा किस भरून ठेवला आणि त्याच्यामध्ये जर आपला हात बुडवून ठेवला तर 5 मिनिटानंतर आपला हात दगडासारखा होऊन जाईल, आपली त्वचा भाजली जाईल. याला फ्रॉस्ट बाईट असं म्हणतात. म्हणजे आपल्या त्वचेला ज्याप्रमाणे भाजल्यावर फोड येतात त्याप्रमाणे आपल्या त्वचेवरती असे फोड येऊ शकतात जर आपण हात बर्फात घातला तर तोच जर बाहेरच्या बाजूने आपण याच्यात ठेवला तर होतं तर ते आपली आतली जी त्वचा असते, अंतस्त्वचा, ती बाहेरच्या त्वचेपेक्षा जास्त नाजूक असते. त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण इतकं गार पदार्थ, फ्रीजचं पाणी, चिल्ड कोल्ड ड्रिंक्स, लस्सी वगैरे सारखे पदार्थ आपण ज्या वेळेला घेतो ते रूम टेम्परेचरचे घेतले तर कदाचित त्रास होणार नाही, पण फ्रीज मधले घेतले तर आपली जी आतमधली म्युकस मेम्ब्रेन आहे तिला सूज येते आणि तिला सूज आली की आतमधल्या भागामध्ये व्हायरसला वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती होते. आणि आता हा व्हायरस सगळीकडे वातावरणात पसरलेला आहे. जर तुमची म्युकस मेम्ब्रेन आतमधली हेल्दी असेल, तुम्ही अशा चुका केल्या नसतील, तुम्ही अल्कलाईन डाएट घेतला असेल,
तर तुम्हाला तुमची म्युकस मेम्ब्रेन त्या व्हायरसला आतमध्ये रुजू देणार नाही. पण जर तुम्ही अशा चुकीचा आहार विहार, तेलकट बाहेरचा तळलेला समोसा वडा किंवा विदाही पदार्थ असे स्पायसी तेलकट पदार्थ जर तुम्ही बाहेरचे खाल्लेले असतील तर तुमच्या घशाला आतून सूज आलेली असेल तर तो व्हायरस पटकन तिथे जाऊन रुजेल. याचं व्यवहारातलं उदाहरण म्हणजे आता तुम्ही बघता की आता कुठेही इतकं कडक ऊन आहे की कुठेही गवत उगवू शकत नाही. पण ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला सगळं जमीन ओली होते आणि त्यावेळेला जे गवताचं बिय पडलेलं असतं ते रुजतं आणि लगेच त्याच्यातून हिरवे कोंब फुटतात आणि म्हणून आपल्याला सगळी सृष्टी हिरवी दिसायला लागते. ते जसं आहे की त्यावेळेला पोषक वातावरण तयार होतं म्हणून ते त्या बिया रुजतात, तसंच आहे हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये जर तुम्हाला रुजावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी पोषक वातावरण तयार करा म्हणजे गार खा. पण आपल्याला ते नको आहे, आपल्याला तो शरीरात जरी गेला तरी तो तिथल्या तिथेच डॉर्मंट स्टेज मध्ये राहायला पाहिजे ज्याला असिम्प्टोमॅटिक म्हणतात, त्या टाइपचा हा प्रकार थोडक्यात सांगायचं तर तो व्हायला नको आहे आपल्याला, म्हणून त्याला पोषक वातावरण निर्माण करू नका, म्हणून हे पदार्थ टाळा. आता मी ज्याप्रमाणे सांगितलं की फ्रीज डिस्टन्सिंग पाळा, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, सॉस, जॅम, हा लहान मुलांचे हे आवडते पदार्थ आहेत हे लक्षात ठेवा. प्रत्येक घरामध्ये की मुलगा त्रास देत असतो म्हणून मग आई त्याला काहीतरी त्याच्या आवडीचं ब्रेडला सॉस लावून देते, जॅम लावून देते, तो खातो आपला आणि त्याच्यामुळे परत त्याच्या शरीरामध्ये कफ तयार होतो आणि आजारपण वाढतात. त्याच्यामुळे हे पण शक्यतो टाळा. क्रीमची बिस्किट टाळा, कॅडबरी चॉकलेट वगैरे सारख्या ज्या गोष्टी असतात ह्या टाळा. याच्याने कफ निर्माण तयार होतो आणि त्याच्यामुळे आजारपण वाढतात, म्हणून हे फार महत्वाचं आहे, काळजी घ्या. आणि आता मला थोडस यौगिक शुद्धिक्रियांबद्दल जरा थोडस बोलावंसं वाटतं. मी आता जास्त वेळ घेणार नाही, पण यौगिक शुद्धिक्रिया ज्या गुरुजी आपल्याला सांगतात आणि मला एक गुरुजींना आणखीन ह्याच्यातनं एक विनंती पण करायची आहे म्हणून मी थोडासा परत शुद्धिक्रियांवरती बोलतोय. तर ज्याप्रमाणे गुरुजी आपल्याकडनं जलनीती करून घेतात की काही दिवसांनी गुरुजी आपल्याकडनं जलनीती करून घेतात, ती का करतात, त्याच्याने काय होतं, तर त्या ज्या वेळेला आपण जलनीती करतो त्यावेळेला आपल्या नाकात आपण थोडस आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा वरचं तापमान असलेलं पाणी नाकात टाकतो आणि नाकातून दुसऱ्या बाजूने ते बाहेर पडतं आणि नंतर आपण थोडीशी कपालभाती सदृश क्रिया करतो, त्याच्याने ते सायनस मधलं पाणी निघून जातं, मग आपण दुसऱ्या बाजूने पण ही क्रिया करतो. तर ह्या क्रियेने नेमकं काय घडतं, तर ह्या क्रियेमुळे आपल्या शरीरात आता प्रत्येक जण व्हॉट्सअपवर येणारे मेसेज बघतो आहे की दीनानाथ मंगेशकर मधले जे डॉक्टर सांगतात, तर दीनानाथ मंगेशकरचे डॉक्टर नंतर सांगतात पण गुरुजी आपल्याला आधीपासून सांगतायत ही गोष्ट की तुम्ही जलनीती करा आणि कोरोनापासून दूर राहा. तर ह्यानी काय होतं, तर ते पाणी तिथे जातं आणि त्याच्यात आपण मीठ टाकलेलं असतं, मिठामुळे आपल्या शरीराचं जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे फ्लुइड्सचं त्याच्यापेक्षा या पाण्याचं प्रेशर वाढतं आणि आपल्या शरीरातले जे मळ असतात ते मळ ह्या पाण्यात ओढले जातात आणि म्हणून हा प्रत्येकाचा अनुभव असेल की ज्या वेळेला आपण जलनीती करतो, जलनीती केल्यानंतर ज्यांनी सुरुवातीला जलनीती केली असेल त्यांनी हा जास्त अनुभव घेतला असेल की जो शरीरातला कफ असतो तो निघून जातो, पिवळट पांढरट हिरवट कफ निघतो आणि तो निघून गेला की आपल्या शरीरातले बॅक्टेरियाज आणि व्हायरस त्याच्याबरोबर बाहेर निघून जातात आणि ते नाकातल्या नाकातच इनॅक्टिवेट होऊन जातात. त्याच्यामुळे तिथेच ते इनॅक्टिव्ह झाले की आपल्याला पुढचा शरीरामध्ये घशात आणि फुफ्फुसात तो आजार जातच नाही आणि आपण तिथेच बरे होतो. गुरुजींनी आपल्याला अजून वमनाची क्रिया घेतलेली नाहीये, पण गुरुजी मला असं वाटतं वमनाची पण क्रिया घेतील आपल्यासाठी सगळ्यांसाठी, तर वमन क्रिया पण ह्याच्यासाठी चांगली, त्याच्याने पण कफ कमी होतो. लघु शंख प्रक्षालन, गुरुजी नो दायसेल्फ मध्ये शंख प्रक्षालन प्रत्येक बॅच मध्ये करून घेतात, पण मला असं वाटतं जे सराव शिबिरात मध्ये जो आपण जो आहोत सगळेजण जे सराव वर्गाला आहोत ह्यांच्यासाठी गुरुजींनी एक लघु शंख प्रक्षालन नावाची जी प्रक्रिया आहे ती जर करून घेतली तर त्याच्यामुळे एक तासाभरात ही क्रिया होऊ शकते. आणि गुरुजींनी एखादा शनिवार किंवा कुठलाही वार ठरवावा तो गुरुजींचा अधिकार आहे आणि त्यावेळेला ही लघुशंख प्रक्षालन करून घेतली तर त्याच्यामुळे आपल्या शरीरातले जे आतड पूर्ण म्हणजे जो आपला जी सगळ्यात मोठी नाडी ज्याला महास्त्रोत असं म्हणतात म्हणजे तोंडापासून गुदाद्वारापर्यंत जो आपला गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक आहे याची शुद्धी या शंख प्रक्षालनाने होते आणि त्याच्यामुळे आपला जठराग्नी सुधारतो, आपल्या पोटातले मळ बाहेर टाकले जातात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल. तर गुरुजींना माझी विनंती आहे
की त्यांनी लघुशंख प्रक्षालनाच्या बाबतीत पण असा विचार करावा आणि ते सराव वर्गासाठी घ्यावं. आणि सगळ्यात महत्वाची शुद्धिक्रिया कपालभाती. कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे, कपालभाती हा प्राणायाम नाही. तर कपालभातीमुळे काय होतं, तर कपालभाती आपल्याला गुरुजी प्रत्येक वेळेला सांगतात की गुरु कपालभाती व्यवस्थित करा आणि आपल्याला एक याची पूर्ण मुद्रा घेऊन पोझिशन घेऊन ती करायला सांगतात. पोट हल्लं पाहिजे असा आग्रह करतात. त्याचं कारण काय, तर ज्या वेळेला आपण कपालभातीनी स्ट्रोक्स घेत असतो त्यावेळेला आपल्या शरीरातले नॅनो पार्टिकल्स जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, जे फक्त अल्ट्रा मायक्रोस्कोप मध्येच दिसू शकतात, असे जे प्रदूषणामुळे आपल्या शरीरात गेलेले जे मायक्रो पार्टिकल्स असतात, नॅनो पार्टिकल्स असतात, हे बाहेर पडत असतात आणि ह्यामुळे आपल्या शरीरातला थोडक्यात कचरा जो आहे हा बाहेर टाकला जातो. आणि हे जे नॅनो पार्टिकल्स आहे, व्हायरस हा सुद्धा नॅनो पार्टिकल आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरियाज ह्या सुद्धा त्याच्याबरोबर बाहेर फोर्सफुली टाकल्या जात असतात. आणि त्याच्यामुळे जे लोक वर्षानुवर्षे कपालभाती करत असतात त्या लोकांना असे आजारपण येत नाहीत. याचं उदाहरण गुरुजी स्वतः एक आहेत की गुरुजी अनेक वर्षांपासून योग वर्ग नियमित घेतात. ते ज्या वेळेला योग वर्ग घेतात त्यावेळेला ते स्वतः पण आपल्या बरोबर सूर्यनमस्कार, योगासन, प्राणायाम करत असतात. आणि त्यामुळे गुरुजींना तुम्ही आजपर्यंत ज्यांनी मी अनेक दिवसांपासून गुरुजींबरोबर आहे आणि मी स्वतः गुरुजींना बघतो आहे की ते अनेक दिवसांपासून एकही दिवसाची सुट्टी न घेता अविरत काम करत असतात. आणि ज्यावेळी कधी आपण त्यांना बघतो त्यावेळेला ते फ्रेश दिसतात. ह्याचं कारण दुसरं तिसरं काही नसून ह्या शुद्धिक्रिया आणि हा प्राणायाम आहे. तर मला असं वाटतं की आज बराच मी सगळ्यांचा वेळ घेतलेला आहे, पण सगळ्यांना मला असं वाटतं की सगळ्यांच्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्यांनी विचारायला हरकत नाही. काही अजूनही तुम्हाला कुठल्या गोष्टींवर मार्गदर्शन हवं असेल तर मी करू शकतो. आणि आता मला असं वाटतं मी गुरुजींना विनंती करतो की गुरुजींनी सूत्र घ्यावी. धन्यवाद गुरुजी. कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. माईक चालू करा, एकदम हात ओळख करा, सगळेजण माईक चालू करू नका. हात ओळख केला तर तुम्हाला मी सांगेन अनमोट करा म्हणून. देशपांडे मॅडम बोला. देशपांडे मॅडम बोला. हा धन्यवाद मुंडे मोठे सर, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. मला एक राहिले माझा अमृतधारात ओवा कापूर अजून कोणती वस्तू तिसरी. ओवा कापूर आणि पुदिना आणि निलगिरी अशा एकत्र करा वस्तू. या तिन्ही गोष्टी एकत्र केल्यावरती एक पातळ औषध तयार होतं. तयार होते हो. मास्कवर टाकायचं ज्या वेळेला तुम्ही बाहेर जातात, घराबाहेर पडतात त्यावेळेला दोन थेंब मास्कवर टाकून घ्या. ज्या वेळेला घरामध्ये कोणाला सर्दी झाली त्याला दोन थेंब गरम पाण्यात टाकायचं, त्याची वाफ घ्यायची. आणि खडी साखरेवरती दोन थेंब टाकून ते पोटातनं पण घेतलं तरी चालतं, म्हणजे ते अतिशय चांगलं काम करतं. आणि ज्या लोकांनी हिमालय वगैरे सारख्या ठिकाणी जर प्रवास केला असेल तर त्यांना माहिती असेल की त्या ठिकाणी कापूर हुंगायला देतात. तर कापूर हुंगाळायला देण्याचं कारण हे असतं की कापूर ज्या वेळेला इव्हॅपोरेट होत असतो तेव्हा त्याच्यातून फ्रेश ऑक्सिजन रिलीज होत असतो, त्यासाठी ते देत असतात. म्हणून ऑक्सिजन रिच आहे, त्यासाठी पण त्याचा वापर करायला हरकत नाही. आणि सर रोज वाफ घ्यायची का. रोज वाफ घेतलीच पाहिजे असं नाहीये. ज्या वेळेला तुम्हाला काय असतं की बरेच लोक आता बऱ्याच लोकांनी मालेगावचा काढा मालेगावचा काढा असं इतक्या प्रमाणात घेतला तर ही सगळी द्रव्य उष्ण असतात. तर जर तुम्हाला सर्दी झाली तरच घ्या. आता ह्याच्यातला कॉमन सेन्स मी जो सांगितला की जर तुम्ही गार आंबट तेलकट काही खाल्लं नाही तर तुम्हाला सर्दी खोकला होणारच नाही आणि मग तुम्हाला गरम औषधं घ्यायची गरज पडणार नाही. मी सांगितलं की आपल्याला गुरुजी सांगतात प्राणायाम करा, तर प्राणायाम करून सुद्धा आपलं शरीर अल्कलाईन राहू शकतं, आपल्या शरीरामध्ये कुठलेही आजारच होणार नाही फक्त प्राणायामाने. आणि जर तरीही झाला तर मग ही पुढची हे आहे. आणि मी सांगितलं की प्राणायाम केला म्हणजे आपल्याला आजार होणारच नाही असं नाहीये, ऍक्सिडेंट आहे. तुम्ही व्हायरस पर्यंत जात नाही पण व्हायरस तुमच्यापर्यंत येऊ शकतो. त्याच्यामुळे जर झाला तरी घाबरू नका. त्याच्यामुळे रोज प्रत्येकाने ही औषधं घेतलीच पाहिजे असं अजिबात नाही. जर गरज पडली तर घ्या, कारण ही सगळी उष्ण औषधं आहे, कफ आणि वातावरची औषधं उष्ण असतात त्याच्यामुळे ती गरज नसेल. आता सध्या तर जरा जास्त काळजी घ्या, उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळे काही लोकांना जास्त प्रमाणात जर असं काढा घेतला तर संडास वाटे रक्त पडायला सुरुवात होते. काही लोकांना घोळणे फुटतात, आपल्याला माहिती आहे हा प्रकार की नाकातून रक्त व्हायला लागतं. तर शरीरात उष्णता वाढली तर हे प्रकार होतात. तर ही सगळी जी औषधं आहेत ना ही उष्ण आहेत, तर त्याच्यामुळे जर गरज असेल तर घ्या,
उगाच घेऊ नका। बरेचसे लोक आता तुम्हालाही माहिती असेल की बरेचसे लोक व्हाट्सअप वरती ॲलोपॅथीच्या डॉक्टरांची जी प्रिस्क्रिप्शन्स असतात ती सर्क्युलेट करतात आणि तुम्हाला आजार नसताना सुद्धा फक्त तुम्हाला भीती वाटते की मला हा आजार झालाय का आणि म्हणून ती औषधं घ्यायला सुरुवात करतात। एक तर औषध कुठलंही का असे ना, म्हणजे आयुर्वेदिक असो होमिओपॅथी असो आयुर्वेदिक असो ॲलोपॅथी असो, जर तुम्हाला आजार असेल तरच ते घ्यायला पाहिजे। आजार नसताना उगाचच, म्हणजे आग लागलेली नाही आणि तरी पाणी मारणं हे जसं वेडेपणाचं आहे तसाच हा प्रकार आहे। त्याच्यापेक्षा मी हेल्दी कसा राहील याच्यासाठी आहार नियमन आणि प्राणायाम आणि योगासनं हे करणं हे जास्त ऍडवायजेबल आहे। शुद्धिक्रिया करा म्हणजे तुम्ही आजारीच पडणार नाही। तर औषधं घेण्यापेक्षा मी आजारी कसा पडणार नाही ह्या बाबतीत ज्या गोष्टी मी आज सांगितल्या आणि ज्या गुरुजी नेहमी सांगत असतात त्यांचा विचार जास्त करा आणि त्यामुळे तुम्हाला आजारच येणार नाही। धन्यवाद सर। गुरुजी बोला। निर्मला मॅडम ऐक, याचं द्रावण कसं तयार करायचं पण आणि प्रमाण कसं घ्यायचं? पाणी वाया नाही जाणार आहे औषध सांगतात डॉक्टर, महत्वाचं आहे। परत एकदा सांगतो की तिन्ही एकाच प्रमाणात घ्यायचे आहे, एक सम प्रमाणात घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये निलगिरीचं तेल पण टाकायचं आहे आणि मग त्याची वाफ घ्या आणि ते याच्यावर टाका। याचे रेडीमेड पण अमृतधारा म्हणून जर तुम्ही चौकशी केली तर रेडीमेड मिळेल, म्हणजे तुम्हाला आणून करावं लागणार नाही। अमृतधारा मिळेल, मला वाटतं पतंजलींचं पण याचं इनहेलेंट ड्रॉप्स आहेत तर ते सुद्धा तुम्ही वापरले तरी चालू शकणार आहे। गुरुजी मला बोलायचं, कापूर कुठला वापरायचा? कापूर कुठला घ्यायचा? भीमसेनी कापूर घ्यायचा, भीमसेनी कापूर। मनीषा बदाने। हा नमस्ते डॉक्टर साहेब। नमस्कार नमस्ते। मला आता, मी कोरोना पॉझिटिव्ह होती तर मला 14 वर्षापासून ऍसिडिटीचा खूप भयंकर त्रास आहे आणि मला आता ते गोळ्या माझ्या बंद झाल्या आहेत। आता मी एक म्हणजे 31 दिवसापूर्वी होती कोरोना पॉझिटिव्ह, ऍडमिट केलं होतं तर ते रेमडिसिव्हिअर वगैरे इंजेक्शन झाले माझ्यावर आणि मला आता खूप ऍसिडिटीचा त्रास, म्हणजे आता मी ते कंटिन्यू गोळ्या चालू आहे ऍसिडिटीच्या, तरी सुद्धा मला असं आतमध्ये जखम झाल्यासारखं वाटतं, म्हणजे अल्सर सारखं होतं मला। तर मग मी आता काय घेतलं पाहिजे असं काही सांगा तुम्ही मला। हा बरोबर आहे, तुम्हाला जर आजाराचं प्रमाण जास्त असेल कदाचित म्हणून तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी ऍडमिट केलं आणि रेमडेसिवीर वगैरे सारखी इंजेक्शन वापरायला लागली, तर त्या औषधांमुळे थोडंसं ऍसिडिटी नक्की वाढते पण तुम्हाला गरज असेल म्हणून तुमच्या डॉक्टरने तुम्हाला ती दिली असावी। तर आता आपण याच्यानंतर काय चांगलं करता येईल तर त्याचा प्रयत्न करू। तर ज्याप्रमाणे गुरुजींनी सांगितलेलं आहे अल्कलाईन डाएट सुरू करा। अल्कलाईन डाएट म्हणजे जे गुरुजी सांगतात ना की कच्च्या आहाराचं प्रमाण वाढवा, कच्चा आहार जितका जास्त घ्याल तितकी तुमच्या शरीरामध्ये अल्कलिनिटी होईल। प्राणायामाचं जसं गुरुजी सांगतात, गुरुजी आवर्जून सांगतात की ज्यांच्या घरात कोरोना झालेला आहे त्यांनी दिवसभरात 4 वेळा प्राणायाम करा। जो प्राणायाम जमतोय तो करा, ज्याच्यामध्ये तुम्ही थकणार नाही असा प्राणायाम केला तरी चालेल। म्हणजे जो नाडीशुद्धी प्राणायाम आहे तो प्राणायाम किंवा ज्याला अनुलोम विलोम असंही म्हणतात तो प्राणायाम हा जर तुम्ही केला तर त्याच्याने तुम्हाला थकवा पण येणार नाही आणि तुमच्या शरीरामध्ये अल्कलिनिटी पण डेव्हलप होईल। दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट असते प्राणायामाच्या बाबतीत, आणखीन एक सांगतो की प्राणायाम करताना ज्या वेळेला आपण श्वास घेत असतो त्याला ऍक्टिव्हली आपण पूरक म्हणतो। तर हे असतं सिम्पथॅटिक नावाची आपल्या शरीरामध्ये नर्वस सिस्टीम असते तिच्या नियंत्रणाखाली असतं आणि ज्या वेळेला आपण श्वास सोडतो म्हणजे रेचक करतो हे पॅरासिम्पॅथेटिक मोडवर बॉडी असते, म्हणजे ज्या वेळेला रेस्ट अँड डायजेस्ट मोड असतो। तर आपल्या शरीरावरती ज्या वेळेला स्ट्रेसफुल सिच्युएशन असते, म्हणजे ज्या वेळेला आता तुमच्याच उदाहरणाचा जर विचार केला तर ज्या वेळेला तुम्हाला कोरोना झाला असेल त्यावेळेला तुमच्या मनावरती तुमच्या शरीरावरती प्रचंड स्ट्रेस असेल आणि त्या स्ट्रेसमुळे पण ऍसिडिटी खूप वाढते, त्याला स्ट्रेस हॉर्मोन सिक्रेशन म्हणतात। पण ज्या वेळेला आपण हा प्राणायाम करतो आणि प्राणायामाचा शुद्धिक्रिया आणि प्राणायामामध्ये काय फरक आहे तो हा फरक आहे की आपण प्रदीर्घ रेचक करत असतो आणि ज्या वेळेला आपण असं दीर्घ रेचक करतो सरुमा सांगतात की पूरक करा, कुंभक करा, रेचक करा आणि शून्य करा, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या रेचक आणि शून्य आणि कुंभक ह्या आपण ज्या करत असतो ह्याच्याने आपण पॅरासिम्पॅथेटिक मोडवर आपली बॉडी शिफ्ट करत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये
हॅपी हॉर्मोन सिक्रेट होत असतात आणि त्यामुळे स्ट्रेस कमी होत असतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरामधली जी ऍसिडिटी वाढलेली असते ती कमी व्हायला मदत होते. त्याच्यामुळे नुसती औषधं घेऊन ते बरं होणार नाहीये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करावा लागणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं. ऍसिडिटी वाढण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे आपण खूप प्रमाणात चहा पित असतो, ते पण एक ऍसिडिटी वाढवणारं कारण आहे. ऍलोपॅथीची जी औषधं घेतली जातात त्या औषधांमुळे पण, म्हणजे अगदी साधी क्रोसिन सारखी सुद्धा जी गोळी आपण घेतो त्याच्यानी ती पण ऍसिडिक असते आणि त्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी वाढते. त्याच्यामुळे प्रिस्क्रिप्शन डॉक्टरनी सांगितलं असेल तरच औषधं घ्या, औषधं शक्यतो टाळा. हॅलो, हा अर्चना बोल. सर मला 2 दिवसापासून ना माझ्या गळ्यात असं दुखत आहे, इथे सर्दी झालेली आहे आणि गळ्यामुळे असं दुखत आहे, गिळताना वगैरे त्रास होते. प्रथम उपचार म्हणून मला असं वाटतं गरम पाणी पिणं, गरम पाण्यात मीठ आणि हळद, हळदीचा फार महत्वाचा रोल आहे हे लक्षात ठेवायचं. हळद आणि मीठ घालून गुळण्या करा आणि गुरुजी आपल्याला, गुरुजींनी आपल्याला जलनेती शिकवलेली आहे, तर जलनेतीचं पात्र तुम्ही आणलं नसेल तर जलनेतीचं पात्र आणा आणि जलनेती करायला सुरुवात करा. तो आजार तिथल्या तिथेच बरा होईल, वाढणार नाही. आणि जर गरज पडली तर औषधं त्याच्यावरती मी जी सांगितलेली आहेत ती औषधं सुरू करायला तुम्हाला हरकत नाही. ओके, जलनेतीचं पात्र असं असतं. ओके, जलनेत मात्र कुठलंही ठीक आहे. लास्ट, आता वेळ अभय आपण थांबणार आहोत, लास्ट क्वेश्चन. हा प्रशांत केवला. सर मला विचारायचंय, जनरली असं म्हटलं जातं की कच्चा आहार खाल्ल्यामुळे गॅसेस वाढतात म्हणून कच्चा खाऊ नये असं बरेच डॉक्टर पण सजेस्ट करतात, तर याच्यावरती काय वाटतं? याच्यावरती गुरुजी पण अधिकारवाणीने बोलू शकतात, पण मी पण डॉक्टर म्हणून सांगतो ही गोष्ट की हा समज चुकीचा आहे. मी मुद्दामून बोलताना सुद्धा जेव्हा सांगितलं की मी ज्या लोकांना ज्या वेळेला सांगतो की कोरोना झालेला आहे तर संत्रे आणि मोसंबीचा ज्यूस घ्या, नारळ पाणी प्या, लोक मला सांगतात आम्हाला खोकला येईल, आम्हाला सर्दी होईल. म्हटलं हा वर्षानुवर्ष एकच गोष्ट सांगितली की आपल्याला ती खरी वाटायला लागते. त्याच्यामुळे हा झालेला भ्रम आहे. कच्चा आहार अतिशय हेल्दी आहे. कच्च्या आहाराने अजिबात गॅसेस होण्याची सुतराम शक्यता नाही. तो अल्कलाईन असतो, त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता नाही. त्याच्यात फायबर्स असतात, मायक्रोन्युट्रियंट्स असतात, त्याच्यामुळे पोषण पण मिळतं आणि पोट साफ व्हायला पण उपयोग होतो. ज्याप्रमाणे बऱ्याच लोकांना हा भ्रम आहे की मी चहा प्यायला किंवा मी तंबाखू खाल्ली तरच मला शौचालय होते, तर चहा पिण्याचा आणि तंबाखू खाण्याचा शौचाशी काही संबंध नाही. हे वर्षानुवर्ष केलेली चूक असते म्हणून ते वाटतं तसं, तसं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चहा पिलं की माझी बॅटरी चार्ज होते असं बऱ्याच लोकांना वाटतं, तर हे पण चुकीचा समज आहे. आपण वर्षानुवर्ष चुकीची गोष्ट करतो. आपल्याला सकाळी भूक लागलेली असते, तुम्ही सकाळी उठल्या उठल्या नारळ पाणी प्या, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला गुरुजी दाखवतात सरुमा अगदी आवर्जून. सरुमांना म्हणजे सरुमांचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे की ज्या वेळेला गुरुजी वर्ग घेत असतात त्यावेळेला सरुमांच्या मिक्सरचा आपल्याला आवाज येत असतो आणि त्या गुरुजींसाठी स्मूदी तयार करत असतात आणि त्या वेगवेगळ्या फळांचं भाज्यांचं स्मूदी गुरुजींना आणून देत असतात. तर ते जसं गुरुजी घेतात तसं जर आपण पण सगळ्यांनी जर तसं स्मूदी सुरू केलं आणि तो फळांचा ज्यूस घेतला तर आपल्याला चहाची सवय पण सहज निघून जाऊ शकते. आणि हा अगदी फक्त सवयीचा भाग आहे. एक सवय जर मोडायची असेल तर अगदी 3 आठवड्यात ती आपण सहज मोडू शकतो. त्याच्यामुळे प्रयत्नपूर्वक फक्त त्याला स्वतःची मनाची तयारी पाहिजे की मला हे चुकीचं घडतंय माझ्या हातून, ते मला बंद करायचं आहे. त्याच्यासाठी तुमच्या स्वतःचा मनाचा निर्धार पाहिजे आणि तो जर तुम्ही गुरुजींबरोबर जितके जास्त दिवस राहाल तितका तो आपोआप व्हायला लागेल आणि आपल्या ह्या चुकीच्या सवयी निघून जातील आणि आपले हे चुकीचे जे समज आपल्या मनात वर्षानुवर्ष जे बसलेले असतात. आणि बरेचसे डॉक्टर लोक त्यांची कदाचित चूक नसावी, त्यांच्याकडे पेशंटची एवढी गर्दी असते त्याच्यामुळे प्रत्येकाला ते एवढं समजून सांगू शकत नसतील कदाचित. पण मला असं वाटतं, मला गुरुजींनी हे आज खास आमंत्रण दिलं म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी अगदी जरा डिटेल सांगाव्याशा वाटल्या म्हणून मी हे सांगितलं की असं काहीही नाही. आपल्या रॉ फूडमुळे कधीही गॅसेस वगैरे होत नाहीत. जे तुम्हाला होत असतील, जीआरडीचा त्रास आहे. जीआरडी म्हणजे ज्याच्यामध्ये गॅसेस माझे रिफ्लेक्ट होतात,
हा ऐका मी सांगतो तुम्हाला जीईआरडीचा त्रास हा गॅसेसमुळे होत नाही त्याला म्हणतात गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्स डिसऑर्डर म्हणून त्याला जीईआरडी असा त्याचा शॉर्टफॉर्म आहे आणि हे का होतं तर वर्षानुवर्ष जर तुम्हाला ऍसिडिटी होत राहिली त्यामुळे तुमची जी आपल्या शरीरामधून आपण तोंडातून ज्या वेळेला अन्न आपलं आज जात त्यावेळेला ते सुरुवातीला स्वरयंत्र मग घसा स्वरयंत्र म्हणजे स्वरयंत्राच्या पाठीमागून स्वरयंत्राचा जो भाग असतो घशाचा तिथे जातं मग घशात जातं मग अन्न नलिकेत जातं आणि अन्न नलिकेमध्ये एक नॉन रिटर्न व्हॉल बसवलेला असतो त्याच्यातून ते जठरात जातं ते जठरात गेल्यावरती त्याची पचनक्रिया सुरू होते आणि जर तुम्हाला वारंवार वर्षानुवर्ष अशी ऍसिडिटी होत असेल तर ती जी तिथली जी नॉन रिटर्न व्हॉल्व आहे ती जी झडप आहे ती झडप थोडीशी लूज व्हायला लागते म्हणजे आजीचा बटवा जसा असतो दोन्ही बाजूनी ओढला की तो बंद होतो आणि मधन हे केलं की तो रिलीज होतो तशा टाईपची ती झडप असते तर ती लूज झाल्यामुळे ते जे ऍसिड सिक्रेशन आहे ते तुमच्या पोटात काही अन्न गेलं आणि तुम्ही आडवे झाले की ते वरती यायला सुरुवात होतं किंवा त्याचे ढेकर यायला सुरुवात होतात तर तो ऍसिडिटीचा प्रकार आहे तो ह्या कच्च्या आहारामुळे अजिबात होत नाही काळजी करू नका कच्चं अन्न घेताना फक्त एकच काळजी घ्यायची असते की ते स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे आणि शक्यतो कच्चं अन्न घरचंच खाल्लं पाहिजे कारण आपली आई आपली मिसेस किंवा आपल्या मुली किंवा आपण स्वतः सुद्धा ज्या वेळेला स्वयंपाक करतो त्यावेळेला आपण सगळी काळजी घेतो व्यवस्थित त्या भाज्या धुवून घेतो फळं धुवून घेतो बाहेर ती काळजी घेतली जात नाही त्याच्यामुळे बाहेरचं जर कच्चं अन्न खाल्लं तर आजारपणं येऊ शकतात बाहेरचं ज्यूस पिलं तर त्याच्यावरती माशा बसलेल्या असतात त्याच्यामुळे आजारपणं येऊ शकतात त्या कच्च्या अन्नाचा दोष नसतो त्यामुळे कच्चं अन्न खायला अजिबात हेजिटेट होऊ नका त्याच्याने कुठलाही त्रास होत नाही. सर एक क्वेश्चन आहे. हॅलो प्राची बोल. तर जेवताना फ्रुट्स खाल्ले तर चालतं का? माझं स्वतःच सजेशन असं आहे याच्या बाबतीत मी जसं सांगितलं माझ्या बोलताना मी बोललो की दोन जेवताना दोन ताटं घेऊन बसावी एका ताटामध्ये कच्चं अन्न असावं आणि एका ताटामध्ये शिजवलेलं अन्न असावं तर मला असं वाटतं की जितकं कच्चं अन्न खाल तितकंच शिजवलेलं अन्न खावं असा जर नियम केला तर आपोआपच तुमचं एक्सेस वाढलेलं वेट कमी व्हायला लागतं तुम्हाला जर वेगवेगळे आजार असतील म्हणजे डायबिटीस ब्लड प्रेशर सारखे आजार असतात काही लोकांना थायरॉइडचा आजार असतो स्त्रियांमध्ये पीसीओडी सारखा एखादा आजार असतो हे आजार इन्सुलिन रेझिस्टन्स नावाचा आपल्या शरीरामध्ये बदल घडत असतो त्याच्यामुळे होत असतात तर ते आजार पण दूर व्हायला मदत होईल त्याच्यामुळे तुम्ही कच्चं अन्न जेवताना पण खाल्लं फळं जेवताना पण खाल्ली तरी चालणार आहे. ओके हॅलो वेट जय गुरुदेव आता कोणी हॅलो ऐकू येते मॅडम कोणी माईक चालू करू नका आता ऑलरेडी वेळ टू मच झालेला आहे. ओके तुम्हाला अजूनही काय शंका असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करतो आणि सरांचा सुंदर इथं पारिजात नगरमध्ये क्लिनिक आहे ते पर्सनली सरांनाही भेटा. ओके फॅमिली डॉक्टर म्हणून तुम्ही बिना औषध कसं राहायचं हेल्दी तुम्हाला सांगतील. गुड. ओके मी पुनश आपला भारत विकास परिषद नाशिक मिड टाउन पुरस्कृत संगोधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर मुठे सरांचे मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो की सर तुम्हाला सांगतो फक्त सांगत नाही लक्षात घ्या सर स्वतः हे अनुकरण करतात की जसं आमचा ऑनलाइन शिबिर चालू झाला माझ्या माहितीनुसार एकही दिवस ओके सर्व वर्ग स्वतः मिस नाही केलेले तुम्हाला सांगितले स्वतः योग शिक्षक आहे योगामध्ये एम ए केलेले आहे. ओके आयुर्वेदाचार्य आयुर्वेद मास्टरही आहे हे कंटिन्यू त्यांच्या हॉस्पिटलमध्ये खूप बिझी असतात एवढं असून सुद्धा आपण म्हणतो ना मी बिझी आहे मला वेळ मिळत नाही वेळ मिळत हे तुमचा बहाणा आहे लक्षात घ्या हे तुम्हाला आरोग्य चांगला ठेवायचं असेल तुम्हालाच वेळ काढायला लागतो वेळ मिळत नसतो हे मी स्वतः अनुभवतो की सर आणि इव्हन सरांसोबत आपला सीजर मॅडम बसलेल्या आहेत. ओके कामिनी मॅडम ओके स्ट्रिक्टली योगा करतात आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो आहार बाबतीत सांगायचं म्हणलं तर डॉक्टर मुठे सर मी गेल्या अनेक वर्षापासून एक भुक्त आहे फक्त दुपारी एकदा जेवतात त्या जेवणामध्ये असं सांगितलं पण तुम्हाला असा कच्चा भरपूर खातात सकाळी खात नाही रात्री काहीच खात नाही ओके खाल्लं तर फ्रुट्स खातात माझ्या माहितीनुसार एकदा माझ्या घरी आले होते डॉक्टर मुठे सर आले होते त्यांचे मित्र
डॉक्टर दिगंबर जैन आणि सर ते होते, दिगंबर झवमार सर ते होते, आणि आपल्या नाशिकचे गणेश कॉलेजचे गणेशवाडी आयुर्वेदिक कॉलेजचे डीन, त्यांचं नाव मला आठवत नाही त्या सरांचं, ते आले होते. आम्ही आग्रह करू, आम्ही हे ते पहिल्यांदा आले म्हणून सरुमा वगैरे सगळं त्यांना काका खायला देत होते. नाही नाही गुरुजी आम्हाला काय, आम्ही काय खात नाही, फक्त आम्ही फार फार थोडं फळं घेतले आग्रह खातील. हे सांगायचा उद्देश एवढंच होता, फक्त ते तुम्हाला माहिती देत नाहीये, हे फक्त पेशंटची ट्रीटमेंट करत नाहीये, ते स्वतः त्याचा फॉलो करतात, हे आपलं सगळ्यांचे भाग्य आहे असं अनुकरण करणारे वक्त्याकडून आपल्याला काय ऐकायला मिळालं तर आपला हृदय पण रुजतो. मग तुम्हाला सगळ्यांना फक्त आता लक्ष ऐकू नका, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आपण. ओके, क्लॅप करा. ओके, गुड. धन्यवाद सर, धन्यवाद तामिनी मॅडम. लक्षात घ्या, परत तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगतो, ज्याने ज्याने रोज सराव वर्गाला येत नाहीये कंटाळा करू नका, बहाना करू नका. हे कोरोना निमित्त असेल, आपलं शरीर हेल्दी ठेवायचं असेल, हे स्वतःहून एक तास योगाभ्यास प्राणायाम आवर्जून करायलाच पाहिजे. ओके, करत राहा, आपण भेटत राहूया. अजून कोणाला काय प्रश्न असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज टाका, तुम्हाला आन्सर मिळेल. सर नंबर सेंड करा ना सरांचा नंबर. सर विचारू सर, करू शेअर सर. चालेल ना सर. सर विचारतो पण एक कोण सर सांगतील त्याच टायमाला फोन करा, कारण सर खूप बिझी असतात. फोनपेक्षाही मला वाटतं मेसेज केला तर जास्त बरं पडेल, मग त्यांना पण उत्तर देता येतील त्यांना जेव्हा वेळ असेल. ओके, कारण फोन जर का सगळे जण करतील तर त्यांना ते फार त्रासाचं होईल. मेसेज करा, सरांना मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर मेसेज करा सर ग्रुपला आपल्या. हो हो गुरुजी, फक्त क्लिनिक कुठे आहे मोठे सरांचं? क्लिनिक कुठे आहे सर तुमचं? माझं समर्थनगरला क्लिनिक आहे. म्हणजे नाशिकमध्ये का? हो नाशिकमध्येच आहे. विनंती एकच आहे की सध्या कोरोनाचे पेशंट इतके असतात त्याच्यामुळे आणि फोन सारखे चालू असतात त्याच्यामुळे फोन शक्यतो करू नका. मेसेज जर केला तर तो जास्त चांगलं, आणि जर फोन करायचा असेल तर शक्यतो दुपारी करावा, 2 ते 5 दरम्यान थोडासा मोकळा वेळ असतो, त्यावेळेला फोन घेणं सोपं पडतं. शक्यतो व्हॉट्सअपला मेसेजेस करू सर. हो धन्यवाद. ओके ओके. गुरुजी, गुरुजी हे रेकॉर्डेड सेशनची लिंक शेअर करा ना प्लीज. यस 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 यस.